मी चांगल्या पद्धतीने समजावलेलं लोकांपर्यंत आलं नाही ते. मला भूक लागली होती म्हणून मी त्याला म्हटलं, अरे खूप भूक लागली अरे उगा असं वाटतं कोणाला तरी खाईन मी. तर तो म्हणाला, भूक ना मग कुत्र्यासारखी, की किती बापाचे आहात तुम्ही, एका बापाचे असाल तर लढून दाखवा, हे कोणाला वाक्य सहन होईल, मगायला आले म्हणजे मारेन वगैरे हातवारे करून बोललास तू मला नाही सहन करू शकत मी हे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. बिग बॉस मराठी सीझन 4 सुरू आहे आणि खेळ कुठेतरी रंगत आलेला आहे. आतापर्यंत 2 नॉमिनेशन झालेले आहेत, एलिमिनेशन झालेले आहेत, 2 स्पर्धक बाहेर आलेले आहेत आणि 1 जे आहे ते शॉकिंग एलिमिनेशन ठरलं आणि ते म्हणजे मेघा गाडगे यांचं. मेघातही आपल्यासोबत आहेत, दिवाळीचंही निमित्त आहे, पण त्या शॉकिंग एलिमिनेशनविषयी आणि बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. ताई खूप खूप स्वागत आहे आणि तुला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. अरे थँक्यू सो मच, आणि तुम्हा सर्वांना रसिक प्रेक्षकांनाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा दीपावलीच्या. ताई आता कसं वाटतं, कारण ते घर एक वेगळं आणि त्याच्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर खरंच आनंद होतोय मला, कारण मी दिवाळीच्या दिवशी घरी आहे आणि मिस करत होते खरं तर, पण एक निमित्त झालं आणि मी बाहेर आले याचंही वाईट वाटतं. घरच्यांनाही खूप वाईट वाटलं की मी लवकर बाहेर आले. मी दारात होते तरी लोकांना विश्वास बसत नव्हता घरात की मी कशी आले, कारण 2 मिनटं सगळे ब्लाइंग होते. पण नंतर ठीक आहे ठीक आहे, चल क्या हुआ काय झालं वगैरे ते सगळं, आणि मग आम्ही छान वेळ काढला मी घरच्यांबरोबर. पण नंतर जेव्हा काही गोष्टी मी बघत गेले न्यूजमधनं, तर ते माझ्यासाठी जास्त शॉकिंग होतं, तर त्याविषयी बोलूच आपण. पण तू तू ते कसं म्हटली की तुलाही शॉकिंग होतं आणि आम्ही जेव्हा बघत होतो तर आम्हालाही शॉकिंग म्हटलं की खूप छान पद्धतीने प्रवास सुरू होता, वेदर इट इज टास्क असतील, घरातली कामं असतील. मला वाटतं सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यातच घरातली कामं इतकी उत्तम केली की तुला हिरो म्हणून टॅग दिलं होतं सगळ्यांनी. तर काय वाटलं, कुठे खटकलंय सगळ्या गोष्टी? खटकलं असं काही नाही, कारण मी स्ट्रॉंग स्पर्धक होते मी घरामध्ये खरं तर, कारण मी आत्ता कुठे सुरुवात केली होती, 3 आठवड्यापासून सुरुवात झाली होती. आणि खटके म्हणायचे तर खटके सगळ्यांचेच एकमेकांबरोबर झाले आणि आम्ही जो केलं ते काहीच नाही, त्याच्यापेक्षाही जास्त वर्स्ट घरामध्ये घडलं. पण नेमकं मलाच का अशा पद्धतीने दाखवलं गेलं निगेटिव्ह पद्धतीने हे मला नाही कळलं. आणि आवाज आहे मोठा, माझा आवाज मोठा आहे, अपूर्वाचा मोठा आहे आवाज, त्याहीपेक्षा डेंजर आहे तो अमृता ढोंगणेचा आवाज आहे. पण जे जास्त बोलत होते, कारण त्यांचा आवाज कमी होता आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही. आणि आम्ही जेव्हा स्ट्रॉंगली एका गोष्टीच्या विरोधात बोललो, कारण त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत याचं मला वाईट वाटलं, आणि फक्त मी बोललेलं लोकांना दिसलं, कारण त्याच्या आधी खूप गोष्टी घडल्या ज्या त्या सीनमध्ये नाही आहेत, त्या कट झाल्या. बऱ्याच मुलाखती आता तू देतेस, त्याच्यामध्ये योगेशचा उल्लेख आवर्जून करते, किंवा निघताना तू किरण माने यांच्यापासून इतर स्पर्धकांनी सावध राहावं असंही सांगितलं, तर किरण माने यांच्यापासून का सावध राहावं असं का वाटलं जेव्हा तू घराबाहेर पडलीस? कारण किरण माने हे काहीच करत नव्हते, फक्त लावालाव्या करणं आणि भांडणाचा आनंद घेणं, कशातही ॲक्टिव्ह न राहणं, आणि ते लोकांना जास्त आवडत होतं हे मला शॉकिंग आहे. म्हणजे आम्ही सगळं करून घरातल्या ॲक्टिव्हिटीपासून, म्हणजे सगळंच टास्कपासून, सगळ्यांमध्ये हसवण्या म्हणजे लोकांना एंटरटेन करण्यापासून कुठेच कमी पडलो नाही. आणि फक्त एका त्या वादामुळे मी जर लोकांनी मला बाहेर काढलं असेल तर ते अत्यंत चुकीचा निर्णय होता. आणि तुम्ही म्हणताय की कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवल्या नाही आहेत, त्या कोणत्या गोष्टी ज्याच्यामुळे त्या गोष्टी समोर आल्या नाहीत प्रेक्षकांसमोर, एक तर पहिलं जे विकासपासून सुरू झालं होतं, विकास आणि किरण मानेपासून ह्याची सुरुवात झाली, कारण किरण मानेनी विकासला म्हणजे सगळं नावच ठेवलं होतं त्यांना योगेशने पपेट म्हणून विकासचं, तर ते योग्य होतं का? म्हणजे ते योग्यच होतं, कारण सगळ्यांना पटलं होतं की विकास हा पपेटच झाला होता त्यांचा, जवळजवळ त्यांच्या मागे मागे जाणं, ते जे बोलतील तसं करणं, म्हणजे जवळजवळ त्याला खायला किती लागतं ही ती किरण मानेंना विचारायचा. मी चपाती 1 खाऊ की 2 खाऊ, मी अंडं मागू की नको मागू, मी भात खाऊ की नको खाऊ, हे आमच्या समोर घडलेल्या गोष्टी आहेत. आणि अशा पद्धतीने एखाद्या माणसाचा वापर करून घेणं, तर त्यांचं असं म्हणणं की त्याला बोलता येत नाही, घरात तर चहा पाणी वगैरे मागतोस की नाही, जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा आपण हक्काने मागतो, कारण ते हक्काचं घर आहे तुझं. अशा पद्धतीने त्यांनी त्यांना वापरून घेतलं होतं विकासला,
त्यासाठी सगळेजण किरण मानेंना हे करत होते, सांगत होते की तुम्ही त्या माणसाचा वापर करणं सोडा, तो इथे खेळायला आलाय, तो तुमचं प्रवचन तुमची शिबिरं अटेंड करायला नाही आलाय, खरं तर तुम्ही जे काय सांगत असाल ते. आणि प्रत्येक गोष्ट जो कोणी काय बोलेल विकासला किंवा त्याला समजवायला गेलं की ते सगळं जाऊन तो किरण मानेंना सांगायचा. ती मला अशी बोली, मग किरण माने सांगायचे त्यांच्याबद्दल की तू कसं आता त्यांच्याबरोबर बोल, तू कसं आता त्यांच्याबरोबर वाग. तर ह्या गोष्टी इतक्या भयानक होत्या घरामध्ये. पण तुम्हाला असं वाटतं का विकासला तुम्ही वारंवार समजावत होता की तू तुझा खेळ, तुझा इंडिव्हिज्युअल खेळ खेळ, पण ती कुठेतरी चूक झाली तुमची असं वाटतं की त्याला समजावणं? मी चांगल्या पद्धतीने समजावलेलं लोकांपर्यंत आलं नाही ते, मग ते सगळ्याच गोष्टी एडिट झाल्या. फक्त आमचा सीन जो होता दोघांचा तो दाखवला गेला की आम्ही दोघं जण बोलतोय वगैरे, आम्ही एकमेकांना समजावत होतो. पण त्याच्या आधी खूप शांतपणे एकमेकांशी, ऐक मित्रा तू कशासाठी आलायस इकडे, तू ॲज अ कोरिओग्राफर म्हणून तुझे एक वेगळं अस्तित्व आहे. ती कळकळ माझी त्याला कळतच नव्हती आणि त्याला बाकीची लोकं समजावत होती की बाबा विकास तू तुझं खेळ. लोकही सगळे जेवढे स्पर्धक होते तेवढे सगळेजण त्याला समजावत होते, पण त्याला कळलं नाही. आणि किरण मानेने सांगितलं ती तुला समजावते, ती तुला डॉमिनेट करते, तुला कमीपणा आणावा म्हणून करते. तू अरे काय बोलताय तुम्ही, तुम्ही त्याचा वापर करताय, खुलेआम दिसतंय सगळ्यांना. आणि हे डॉमिनेटिंग वगैरे शब्द तुम्ही वापरून तुम्ही एखाद्याला किती वाईट ठरवताय हे समजतंय का? आज तुमचं कॅरेक्टरवर बोललं जात आहे, कळतं आहे. आज तुम्ही जे बाहेर करून आलात किंवा अमृता ढोंगणेबरोबर जे झालं बाथरूममध्ये, तिला ज्या पद्धतीने बोललात आणि बाहेर येऊन तुम्ही त्याचा इश्यू केलात की माझ्या अस्तित्वावर, माझ्या कॅरेक्टरवर तू हात उचललास वगैरे, हे केलं आहेस की ऑलरेडी मी त्या गोष्टी भोगून आलो आहे, म्हणजे तुम्ही तसेच आहात. मग ते कॅरेक्टर आहे तुमचं, कॅरेक्टरलेस माणूस. पण काय एक टास्क आला आणि त्या दरम्यान योगेश सोबत तुमचा वाद झाला, तर ते नेमकं काय होतं आणि ते कितपत प्रेक्षकांना दाखवण्यात आलं आणि त्याचा जो भाग आम्हाला माहिती नाही आहे. आता योगेशच्या गोष्टी ज्या आहेत, योगेश ह्याच्या जिभेला हाड नाही आहे, कारण तो जे ज्या गोष्टी तिकडे बोलायचा ते सतत मी त्याला सांगायचे की योगेश आज बोललायस, परत नको बोलूस. तर तो दरवेळेला, आता ज्या दोन गोष्टी मी लोकांना सांगते की मला भूक लागली होती म्हणून मी त्याला म्हटलं, अरे खूप भूक लागली अरे उगा असं वाटतं कोणाला तरी खाईन नाही, तर तो म्हणाला भूक ना मग कुत्र्यासारखी, हे शब्द होते. कारण त्या दिवशी सुद्धा ते पैशाच्या गोष्टी खूप करायचा, तो पैसे देतो पैसे देतो पैसे देतो, नाचून दाखवशील का, पैसे देतो तुम्हाला हे देशील का, किती नाही तर ताई मला तू पैसे दे, चेक दे ना 2 लाखाचा, मग तुझ्याबद्दल चांगलं बोलीन. सतत पैशांच्या वाता सतत, त्या दिवशी पण तो पैशांबद्दलच बोलला, ए भीक मांगे आले भीक मांगे आले वगैरे. तर ह्या गोष्टी बरोबर होत्या त्याच्या बोलणं. आणि जेव्हा त्या जे एडिट केलं गेलं किंवा जे दाखवलं नाही, ती गोष्ट अशी होती की तो तिकडे तो सतत लोकांचे बाप काढायचा. जर तू तुझ्या आईवर प्रेम करतोस, तुझ्या फॅमिलीवर प्रेम करतोस, तर मग दुसऱ्यांची पण आई वडील आहेत, त्यांचे ती माणसंसुद्धा आपल्या फॅमिलीवर प्रेम करतात. तर तू एखाद्याचा बाप काढणं हे कोणालाही खटकण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या वरचढ तू अजून एक गोष्ट बोलतोस की किती बापाचे आहात तुम्ही, एका बापाचे असाल तर लढून दाखवा, हे कोणाला वाक्य सहन होईल. ही गोष्ट सतत नाही कोणी ऐकून घेणार. इथं खेळायला आल्यात माणसांच्या आईबाप काढायला आलेले नाही होतं, आपण इकडे मागायला आले जी मारेन वगैरे हातवारे करून बोललायस तू मला, नाही सहन करू शकत मी हे. आणि हे आधी नाही नंतर नाही, बरं समोर बायका उभ्या आहेत आम्ही आहोत. त्याच्यानंतरसुद्धा जेव्हा अमृता हिचं ढोंगणेचं जेव्हा हे झालं होतं, बाथरूमचा किस्सा झाला किरण मानेंबरोबर, तेव्हा मी विकासला समजावलं होतं की असं एवढं काय कहर झाल्यासारखं काहीच नव्हतं त्याच्यात. त्यावर माझं म्हणणं होतं की जेव्हा हा शिवी देत होता, त्याने हातवारे करून आम्हाला शिवी दिली, तो अमृता ढोंगणे तू गप्प कशी बसलीस, त्याच्यावर मी अमृतावर चिडले आणि त्या यशस्वीवर चिडले. तो किस्सा वेगळा पद्धतीने आला तुमच्याकडे, तर सगळेजण म्हणत होते तू तिच्यावर का चिडलीस. अरे पण हे असं होतं, वेड्यासारखं कोणीच नाही चिडणार एकमेकांवर, वड्याचं वांग्यावर वांग्यात वड काय काय संबंध आहेत. आणि मी जिन्यांवर जाऊन रडत होते तिकडे बसले होते, ते लोकांना माझं रडू दाखवलंच नाही. मला ते हर्ट झालं होतं खूप, ती बाजू बरोबर त्यांनी सिंपत्ती मांडली पण आमची बाजू त्यांना मांडता आली नाही. म्हटलं असा तू जेव्हा हातवारे करून जेव्हा शिवी देतोस तेव्हा मी बोलणारच की तू बाहेर भेट मला, मग तू सतत बोलत होतास ना बाहेर भेटा रे, बघतो मी तुम्हाला, तुमच्यात ताकद असेल तर, तुमच्यात दम असेल तर, याच्या
ही पण बोलून झाला तो. दम असेल तर बाहेर बेटा. म्हटलं दार उघडा मग. उघडा, तुझी काय ताकद आहे ते बाहेर दाखव, मी एकटी लढते. म्हटलं मग तुला, तो काय बोलला, हे दाखवलंच नाही तुम्ही. आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीला तुम्ही इतकं निगेटिव्ह प्रेझेंट करता, ते मला जास्त वाईट वाटलं. मग ठरवून मला डॉमिनेट करायचं होतं का, ठरवून तुम्ही मला करत होतात का असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय नक्कीच. जेव्हा दोन दोन पोळ्या किंवा चार चार पोळ्यांचा आमचा बेत असायचा, त्या मोजून सगळ्यांच्या पोळ्या ठेवल्या जायच्या. मला माहिती आहे माझं जेवण किती आहे. मी एक दीडच्या वरती चपाती खाल्ली नाही कधी, त्यामुळे मी जास्तीचं सांगायचे की हा माझ्या चार पोळ्या बाजूला ठेव, कारण विकासला द्यायच्या. मला हे इतकं, आणि हे विकास बघत होता, हे विकासला पण चांगलं माहिती. मला तर डोळ्यात खरंच पाणी येतं की ह्या गोष्टी विकासला कधीच दिसल्या नाहीत का, की ही ताई माझ्यासाठी सतत मला विचारते नेहमी की तुला काय लागणार आहे का, तुला काय खायचं आहे का. योगेशचा ज्या हाईट बॉडी बघून, त्याचं दोन पोळ्यांचं शरीर नाही आहे. त्याला दिवस एका वेळेला 10-15 पोळ्या खायला पाहिजे त्यांनी. आणि त्याच्यासाठी मी नेहमी म्हटलं, अरे त्याला मी ऑमलेट बनवून द्यायचे 10-5-5-6-6 अंड्याचं. म्हटलं तुला काय पाहिजे बोल भावा. मग त्याला, ताई तू बनवणार? म्हटलं हा बनवणार ना भावा, मी माझं बनवणार तर तुझंही बनवणार. तो माझ्यासाठी अन्न बनवायचा, मीही त्याच्यासाठी बनवायचे. तो मला विचारायचा भावा तुला काय पाहिजे. म्हटलं भावा तुला काय पाहिजे बोल. असं हेही नातं होतं आमचं, माझं आणि योगेशचं. तेवढ्याच आम्ही यांनी एकमेकांशी बोलायचो, तेवढीच मस्करी करायचो. पण लोकांना आमचं ते चांगलं नातं नाही दाखवलं. त्या रात्रीसुद्धा जी भांडणं झाली, त्या रात्रीसुद्धा योगेश येऊन माझ्याशी माफी मागितली त्याने. त्याने येऊन स्वतःहून माफी मागितली. मी खूप डिस्टर्ब होऊन बसले होते बाहेर त्या लोनमध्ये. पण पुन्हा एकदा जर जायची संधी मिळाली तर या सीझनसाठी तर काय असेल? मी जाईन, नक्कीच जाईन. मी मला आवडेल, कारण लोकांनी मला भांडखोर बघितलंय. तर मी ते पॉझिटिव्हली का घेतलं माहिती आहे. आता मी थोडीशी जेव्हा नॉर्मल झाली ह्या सगळ्या गोष्टीतनं, म्हटलं अरे वा, म्हटलं तुम्ही मला ॲज अ हिरोईन बघितलंय, ॲज अ आयटम सॉन्ग आयटम गर्ल म्हणून बघितलंय. तर म्हटलं आणि मग तुम्ही मला निगेटिव्ह रोलमध्ये पण लवकरच एक्सेप्ट कराल. म्हणजे ॲज अ विलन किंवा खलनायिका म्हणून मला ॲक्सेप्ट करू शकतील लोक, तर मी समजेन की मग मी एक चांगलं ऑडिशन देऊन आली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि हॅपी दिवाळी.